IIT, JEE, NEET किंवा MHT, CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये. प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी. त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा. नाही, मला अजिबात दागदुख नव्हती. मला निश्चित विश्वास होता की माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या कामावर या ठिकाणी अॅनालिसिस करतील. सर्वसामान्य माणसाला जे आम्ही पुढे नेण्याचं काम या ठिकाणी कामाच्या रूपाने करतोय त्याची अॅनालिसिस झाल्यानंतर माझ्या पदरामध्ये तिकीट नक्की पडेल याच्याबद्दल माझ्यामध्ये अजिबात शंका नव्हती. आणि मी मनापासून एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना पक्षाचं मनापासून आभार व्यक्त करेन, महायुतीचा आभार व्यक्त करेन की परत एकदा त्यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पुढे जाण्याची संधी दिली. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न राष्ट्रीय पटलावर मांडण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा यातल्या आम जनतेचे प्रश्न या ठिकाणी आता मी लोकसभेमध्ये परत एकदा मांडण्यासाठीची ही वाट सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी करून दिले. मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करेन की त्यांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर खऱ्या अर्थानं माझी जी कामं मागच्या 2-3 वर्षामध्ये कोविडनंतर या ठिकाणी उभी राहिली त्याचा फलित म्हणून आज परत एकदा माझ्या पार्टीनं माझ्या खांद्यावर धनुष्यबाण या ठिकाणी दिली. नाही, तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात, निगेटिव्हिटी तुम्हाला जाणवली असेल तर सांगा. इतक्या हजारो आणि लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोकं होती आणि प्रचंड या ठिकाणी सामर्थ्यानं त्या भगिनी तिथं आल्या होत्या. लोकांशी भेटत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह सांगत होता की हे एक भपका तयार केला, एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्याला जर समजा कामातनं काही त्याच्यावर बोलता येत नसेल तर निगेटिव्हिटी कशी स्प्रेड करायची, तर तो भेटतच नाही, तो संपर्कात नाही, हे एवढं छोटंसं टॅग जोडला की लोकांच्यामध्ये चर्चेला काहीतरी विषय नेल्यासारखं या ठिकाणी करतात. रादर जे हे चर्चा करतात त्यांनी 10 वर्षामध्ये काय केलं किंवा काय या ठिकाणी मतदारसंघातला सर्वांगीण विकासासाठी काय मोठा प्रोजेक्ट आणला, काय याचं इन्फ्लेशन आणि मी 2 वर्षामध्ये काय केलं याचं जर या ठिकाणी अॅनालिसिस केलं तर निश्चितपणे खासदार म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून या पदाला कसा न्याय दिलाय याचं मी उत्तर निश्चितपणे लोकांना या ठिकाणी देईन. शिवसेना हे पवित्र धनुष्यबाण आणि भगवा ध्वज या विचारानं प्रेरित होऊन संपूर्ण देशभरामध्ये खऱ्या अर्थानं एक नवी लहर या ठिकाणी उभी राहिली. राम मंदिर उभारल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या खांद्यावर असणारा धनुष्यबाण परत एकदा ते शिवधनुष्य सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी पुढं नेण्याचं काम बाळासाहेबांच्या विचारानं एकनाथजी शिंदेसाहेब करतायत आणि मला आणि माझ्यासारख्या अनंत कार्यकर्त्यांना या निमित्तानं बळ देण्याचं काम करतायत. जे ते काम साधासा कार्यकर्ता म्हणून करतायत, आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी ते असले तरी ते कार्यकर्ता म्हणून झटतायत आणि सामान्य माणसाला आधार देण्याचं काम करतायत. निश्चितपणे आम्ही सर्व त्यांच्याबरोबरची असणारी टीम त्या पद्धतीनं सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी काम करत राहू आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी जी बाळासाहेबांची विचारधारा टिकवली, बाळासाहेबांचा विचार होता की ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनुष्यबाण रुजावा, भगव्याची लाट यावी आणि शिवसेनेचा विजय व्हावा. माझ्या रूपानं असेल, संजय मंडलिक दादांच्या रूपानं असेल, शिवसेनेचं या ठिकाणी धनुष्यबाण लोकसभेमध्ये या ठिकाणी गेलं ते परत तीच भगवी पताका आणि तेच धनुष्यबाण घेऊन आम्ही दोन्ही शिलेदार या ठिकाणी लोकसभेमध्ये. मी समोर कोण आहे याच्याबद्दल कधीच कमेंट करत नाही. राजकारणामध्ये स्पर्धा असते, त्यामध्ये कोणतरी एकमेकाच्या विरोधात उभं राहत असतं. लढाई असली पाहिजे ती प्रश्नांच्यावर असली पाहिजे, तिथल्या असणाऱ्या जे असणारे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर उत्तर शोधण्याची लढाई असली पाहिजे आणि कन्स्ट्रक्टिव्ह वेने एखादं चांगलं पॉझिटिव्ह काम कोण करत असेल तर त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह कसं करता येईल आणि त्या मतदारसंघाला पुढे नेण्याचं काम कसं करता येईल याच्याबाबतीत स्पर्धा असली पाहिजे. माझ्या कामकाजाचा पद्धत जर तुम्ही बघितली तर मी कधीही कुणावर कमेंट करत नाही, कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडत नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या कामावर फोकस्ड असतो आणि भपकेबाजपणा न करता सामान्य माणसापर्यंत ते काम पोहोचवण्याचं मी काम करतो. निश्चितपणे त्याची पोचपावती मागण्यासाठी मी जनतेमध्ये जाणार आहे. मी आपण ज्याच्या दारावर उभे आहेत ते स्वामी आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी हे त्यांचं ब्रीद वाक्य आपण ऐकता आणि ते आधार देऊन जाणारं मनाला उभ्या. मागच्या वेळी मी ज्यावेळी या ठिकाणी लोकसभेला उभारलो त्यावेळी लोकांना वाटत होतं हा नौका उमेदवार आहे, काय करेल, कशा पद्धतीनं ही लढाई होईल, पण जनतेनं कौल दिला आणि 96,000 मतांनी मला या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवण्याचं विक्रम या मतदारसंघातल्या आम जनतेनं केला. मला निश्चितपणे खात्री आहे की एक तरुण म्हणून मी लोकांच्यापर्यंत पोचलो आहे, कामाच्या रूपानं पोचलो आहे. कोविडला काही जे मर्यादा आल्या होत्या त्या ओलांडून कोविडमध्ये तर मी काम करत होतोच, पुराच्या परिस्थितीमध्ये काम करत होतो, अखंडपणे या मतदारसंघातल्या आम जनतेची वेगवेगळ्या स्वरूपानं सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांनी चुकीचं जे नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला आहे त्यालाही पुसण्याचं काम कामाच्या रूपानं मी करेन आणि लोकांच्यापर्यंत योग्य निकाल त्यांच्या पदरी या ठिकाणी टाकेन. उद्याचा लोकसभेचा खासदार हा परत एकदा शिवसेनेचा होणं ही काळाची गरज आहे. भाजप आणि शिवसेनेचं राज्य ज्यावेळी केंद्रामध्ये येईल
त्यावेळी निश्चितपणे या मतदारसंघाला विकासाला चालना द्यायची झाली तर दोन्ही गाडे एकमेकाच्या हातात हात घालून चालणारे असतील तर ते आणखी वेगानं या ठिकाणी गतिशीलपणे पुढे जातील.